अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या 19 जानेवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने भुसावळ रोडवरील विशाल लॉन येथे आयोजित केलेल्या मराठा समाज वधूवर परिचय मेळाव्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजातर्फे राबवण्यात येत असलेल्या वधूवर परिचय मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे। मराठा वधूवर परिचय मेळाव्या संदर्भात हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्या युवकांची, त्यात प्रामुख्याने शिक्षक मोठ्या प्रमाणात होते आणि मराठा सेवा संघाची एक टीम, त्याच्यासोबत संभाजी ब्रिगेडची एक टीम, त्या दोघं समाजाच्या संघटनांनी अतिशय चांगल्या रीतीने संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी या वधूवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार या ठिकाणी केला आहे। विशेष म्हणजे या टीमने ज्या गावामध्ये गेले असतील, प्रत्येक गटवाली ज्यांनी ज्या मिटिंगा घेतल्या, त्या मिटिंगामध्ये सर्वप्रथम सर्वांनी आवाहन केलं की जे लग्न समारंभामध्ये दारू पिऊन फार मोठं त्याच्यावर पैसा खर्च केला जातो आणि त्यात वेळही भरपूर जातो, तो कसा टाळता येईल याचंही आवाहन केलं। त्या आवाहनाला अनेक गावांमध्ये प्रतिसाद मिळाला। सोनाळा गावामध्ये तर संपूर्ण गावानेच त्या ठिकाणी ठरवलं की आम्ही असं यापुढे ज्या काही अनिष्ट प्रथा असतील किंवा चुकीच्या गोष्टी असतील ज्या लग्नात घडत असतात त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असं प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं। आणि या वधूवर परिचय मेळाव्यासाठी ज्यावेळेला ही संकल्पना काही लोकांनी मांडली त्या संदर्भात अनेक मीटिंग या ठिकाणी घेण्यात आल्या। पहिली मीटिंग झाली, पहिल्या मीटिंगमध्ये 5-7 युवक कार्यकर्त्यांनी काही विषय मांडले। त्यानंतर प्रत्येक समाजाचे एक वधूवर परिचय मेळावा म्हणून व्हॉट्सअपवरती एक ग्रुप या ठिकाणी तयार करण्यात आला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक वधू आणि वराचे PDF फाईलनुसार आम्ही PDF फाईल करून ते सर्व बायोडाटा या ठिकाणी जमा केलेले आहेत। आणि अशा प्रकारे या सर्व वधूवर परिचय मेळाव्याची तयारी आम्ही केलेली आहे। आपण आपल्या सर्व दैनिकात आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियांनाही आवाहन करतो की मराठा वधूवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाची बातमी आपण आपल्या अंकात प्रकाशित करावी। मराठा समाजाला, सकल मराठा समाजाच्या या अगोदरच्या अनेक आंदोलनं असतील, मराठा आरक्षणाचा विषय असेल, त्या प्रत्येक वेळेला मराठा सकल समाजाच्या बातम्या आपण सर्वच लोकांनी अतिशय मोठ्या स्वरूपात चांगलं उत्तांकन करून पॉझिटिव्ह बातम्या आमच्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही तुमचं ऋणच व्यक्त करतो। आणि याही पुढे या कार्यक्रमाची बातमी किंवा कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार सादर आमंत्रित आहात, या कार्यक्रमाला आम्ही कोणतीही निमंत्रण पत्रिका या ठिकाणी छापलेली नाही। आम्ही फक्त व्हॉट्सअप, फोन आणि मौखिक चर्चा या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळतो आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीही होईल। परंतु तो कार्यक्रम कशा प्रकारे यशस्वी झाला आणि तो कार्यक्रम कसा झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची आहे। तुम्ही जर ते प्रकाशित केलं तरच ते समाजाच्या पूर्ण घटकापर्यंत पोहोचू शकेल। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि सर्व समाज बांधू, सर्वप्रथम मी सर्व समाज बंधूंच्या वतीनं आपल्या सर्वांना मतदारसंघांच्या शुभेच्छा देतो। खरं तर वधूवर परिचय मेळावा ही एक संकल्पना या समाजातील काही सुशिक्षित तरुणांच्या मनामध्ये आली, त्यांनी आपसात चर्चा केली। खरं तर आजच्या पत्रकार परिषदेला त्यांनी बहुमान म्हणून आम्हाला बोलवलं। आमची कर्तव्य शून्यता या विषयात आहे हे सांगायला मला काही कमीपणा वाटत नाही। ती मेहनत ज्या तरुणांनी घेतली तर त्या तरुणांनीच खऱ्या अर्थानं या फ्रंटवर राहणं अपेक्षित आहे। परंतु समाजात एक चांगला संदेश द्यावा की असा काही कार्यक्रम आहे। मुळात जामनेर तालुका बहुजन हा मराठा समाज असताना तो एक संघ, एक चांगला कार्यक्रम सामाजिकदृष्ट्या झाला पाहिजे ही संकल्पना तरुणांच्या मनात आली आणि मग त्या संकल्पनेला धरून संपूर्ण मतदार संपूर्ण तालुक्यात त्यांनी प्रवास केला। अनेक तरुणांजवळ, अनेक सामाजिक संस्थांजवळ त्यांनी त्यांची संकल्पना मांडून दाखवली आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं की सगळे
मला एक प्रश्न आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आला की आपण कोणत्या त्या बॅनर खाली करतोय आणि कोण काय पदाधिकारी आहे, परंतु ही अशा पद्धतीचा एक परिचय मिळावा होतोय की तिथे खऱ्या अर्थानं सकल मराठा समाज असं एक बॅनर असणार आहे, त्याची कुठे स्थापना आहे किंवा कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष असं काही नाही आहे, परंतु समाजातील जागृत तरुण एकत्र येऊन त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती आता तडीस नेण्यासाठी जो प्रयत्न सगळ्या समाजाच्या घटकातून होतोय तो खऱ्या अर्थानं वाखणण्याजोगा आहे आणि त्याला अनुसरून आज आता इथे सगळ्या सर्वपक्षीय पदाधिकारी इथे बसले, म्हणजे समाजाचं काम करत असताना तुमचा भलेही राजकीय विचार वेगळा असू शकतो परंतु हा समाजाचा कार्यक्रम आहे आणि मग समाजाच्या कार्यक्रमात आपले राजकीय विचार वेगळे ठेवून समाजाच्या हिताने काय काय निर्णय करता येतील या दृष्टीनं एकत्र येणं गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थानं तरुणांनी हे जे शिक्षक मंडळी होती काही नवयुवक तरुण होती यांनी ही प्रेरणा सगळ्यांना दिली आणि सगळ्यांना संघटित करण्याचा एक चांगला असा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न हा तडीस जाताना आपल्याला दिसतोय, कारण येणाऱ्या 19 तारखेला कुठलंही बॅनर न छापता म्हणजे कुठलंही पॉम्प्लेट न वाटता कुठली पत्रिका निमंत्रण पत्रिका न देता हा वधूवर परिचय मेळावा होतोय, त्या वधूवर परिचय मेळाव्यात कुठलाच शुल्क न आकारता लोकांना आलेल्यांचा अल्पोपहाराचा पण कार्यक्रम ठेवला आहे, चहा पाण्याचा पण कार्यक्रम ठेवला आहे आणि कार्यक्रम करताना किती खर्च येतो हे सगळं समाजाच्या माध्यमातून मदतीत घेऊन कसं करता येईल, विशालवांच्या माध्यमातून मी डी एन चौधरी साहेबांना समाजाच्या वतीनं विशेष करून आभार व्यक्त करतो की त्यांनी निःशुल्क हा लॉन आपल्याला वापरायला दिला आणि हे शक्य होतं की समाजातून काही घटक स्वतः समर्पित होतात आणि काहीतरी देण्याची भावना त्यांच्या मनात असते त्यावेळेसच असे कार्यक्रम होत असतात, हा कार्यक्रम निश्चितच हा जगन्नाथाचा रथ असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल यात काही माझ्या मनात शंका नाही। वधूवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या सर्व पत्रकार बांधव उपस्थित सर्व समाज बांधव या ठिकाणी चौधरी सरांनी जो आपल्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या विस्तृत अशी कल्पना आपल्याला दिलेलीच आहे। खऱ्या अर्थाने जामनेर तालुक्यामध्ये मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, म्हणून हा पहिलाच कार्यक्रम असा आहे की सर्व समाज एकत्र येऊन अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील बरीच मंडळी असतात, नोकरदार वर्ग असतो, नोकरदार वर्गांना बऱ्याचशा अवधी वेळ नसतो आपल्या मुलींना आपल्या मुलांना वर वधू शोधण्यासाठी, त्यांना वेळ नसल्यामुळे अशा जो आपण कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमा माध्यमातून त्यांना फार मोठी या ठिकाणी मदत होणार आहे, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा फार मोठ्या प्रमाणात तालुक्यात नाही तर जिल्ह्यात या ठिकाणी मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे। आपण आम्ही जे राजकीय क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्व समाजाच्या समाजासाठी काम करतो, परंतु आपण कुठेतरी आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजाचं कुठेतरी ऋण फेडले पाहिजे, म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले पाहिजे जेणेकरून समाजासाठी काहीतरी करता येईल, समाज एकत्र करता येईल, समाज अनिष्ट रूढी असतील अनिष्ट जे काही प्रथा असतील या माध्यमातून आपल्याला त्या काही दूरसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता ही सुरुवात आहे, खऱ्या अर्थाने चंदूमुळे सांगितलं की आमचं याच्यामध्ये फार मोठं योगदान नाही, पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, परंतु हा जो तरुण मंडळी या काम करते अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय ध्येय बिलकुल कुठल्याच परिस्थिती हव्यास नाही कुठलीच त्यांना लालसा नाही अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत, म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो। आम्हालासुद्धा त्यांनी खारीचा वाटा म्हणून आमच्यावर काही जबाबदारी टाकावी जेणेकरून समाजासाठी आम्हाला जर काही करता येईल अशी विनंती आम्ही त्यांना या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे, यानंतर अनेक मराठा समाजामध्ये गरीब कुटुंबातील लोक आहेत जेणेकरून आपण ही सुरुवात जी केली याचं रूपांतर मोठ्या याच्यात होऊ शकतं, आपण लग्न सोहळासुद्धा आयोजित करू शकतो, सर्व समाजात एकत्र जर आपण लग्न सोहळा आयोजित केले तर गरीब कुटुंबाचं या ठिकाणी लग्न सोहळा पार पाडू शकतो, म्हणून आयोजकांना या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी सुरुवात जी केलेली आहे ती अतिशय उत्तम झालेली आहे, ती तडीत जाणारच आहे यात काही शंकाच नाही, परंतु यानंतर जर आपण लग्न सोहळा आयोजित केले सर्व समाजाच्या वतीने आपण तर त्या ठिकाणी त्यासुद्धा कार्यक्रमाला चांगला सहकार्य या ठिकाणी लाभेल, सर्वांचं सहकार्य लाभेल, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले पत्रकार बांधव त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। पत्रकार
पत्रकार बंधू, सर्व समाज बांधव या सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा. गोड शुभेच्छा एवढ्यासाठी म्हणतो आहे की मराठा वधूवर परिचयाच्या माध्यमातून जो गोड असा कार्यक्रम होणार आहे त्याची सुरुवात आजच्या दिवसापासून झालेली आहे. पहिल्यांदा जामनेर तालुक्यामध्ये असं झालं आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षाचे वेगवेगळे जे कार्यकर्ते पदाधिकारी हे एका स्टेजवर आलेले आहे. म्हणजे कुठेतरी समाज हा राजकारण सोडून इतर चांगल्या कार्यांसाठी संघटित होतो आहे, त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेडोपाडी आम्ही जेव्हा फिरत होतो मागच्या 8-10 दिवसापासून, समाजातल्या तळागाळातील वेगवेगळ्या समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. त्यामध्ये समाजाचे असलेले वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनात आले. त्यांचे ते निदर्शनात आल्यानंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधनसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं. समाजामध्ये असलेले जे चुकीचे चाली रूढी परंपरा आहे याला कुठेतरी आळा घालण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही गावांनी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतले. तर ही कुठंतरी म्हणजे लोकांना फक्त दिशा देण्याची गरज आहे, दिशा देणारा पाहिजे आणि तो दिशा देणारा आज आता या मराठा वधूवर परिचयाच्या सकल समाज मराठा समाजाच्या वतीने आता दिशा देणारा घटक आपल्या समाजाला सापडलेला आहे. हा सुद्धा एक त्याच्या मागचा फायदा आहे. दुसरं असं की सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो मराठा समाज भटक भ्रमण जे चुकीच्या चाली परंपरा रूढी याच्या आपला जो पैसा वाया घालवत होता याच्यातून सुद्धा तो कुठेतरी सावरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक येऊन आपला स्वतःचा वाया जाणारा पैसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचवला जातो आहे. सर्व पत्रकार बंधूंच्या सुद्धा मी आभार मानतो, कारण या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून हा कार्यक्रम पूर्ण तालुक्यातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून झालं. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व समाजातील सर्व घटक यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच दिवशी उपस्थित या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांचे मी मराठा समाजच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच मकर संक्रांतीच्या येणाऱ्या 19 तारखेला सकल मराठा समाजातर्फे वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. हा एक अराजकीय कार्यक्रम हा संपूर्णपणे आयोजित केलेला आहे. यामध्ये आज तर आपण सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व एकत्र येऊन एकत्र विचार विनिमय करून हा कार्यक्रम कसा कडीच नेता येईल याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हे सर्वगत करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आता ही गोष्ट सर्व तळागाळांपर्यंत जामनेर तालुक्यातच नव्हे तर इतर तालुक्यांपर्यंतही आपल्याला पोहोचवायची आहे. याचं माध्यम म्हणजे पत्रकार मंडळीचं आहे. मीडियाच्या माध्यमाद्वारेच आपण हे सर्व वार्ता आपण इतर जिल्ह्याभरातही पोहोचवू शकतो. त्यात जेवढं लोकांना हेचं नॉलेज मिळेल त्या पद्धतीनं आपल्याकडे वधूवरांची संख्याही वाढेल. साधारण आमचा अंदाज असा आहे की 400-500 तरी वधूवर या मेळाव्याला उपस्थित राहावे. 19 तारखेला होऊ घातलेल्या सकल मराठा समाज त्या निमित्ताने सर्व जामनेर शहरासह तालुक्यातील सर्व घटनांचं कुटलेखन करतात त्या सर्व वार्ताहर बंधूंचं या ठिकाणी पुणे एकदा मी मराठा सरकारच्या वतीने स्वागत करतो. अगोदरच या वधूवर परिचय मेळाच्या संदर्भात श्री सुनील चौधरी सर यांनी पूर्वकल्पना दिली आहे. तरी थोडंसं पुनर्वलोकन या ठिकाणी करू इच्छितो की गावोगावी फिरून आम्ही या मेळाव्यासंदर्भात बैठकीवर घेतल्याच आहे. बायोडेटा जवळपास 3000 बायोडेटाचं कलेक्शन या वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने केलं जात आहे. या सर्व वधूवर परिचय मेळाव्याचं जे काही बायोडेटा येतील त्या बायोडेटांचं आपण एक PDF स्वरूपात एक फाईल तयार करून ते फाईल सर्व शहरामध्ये किंवा सर्व तालुक्यामध्ये व्हॉट्सअप किंवा इतर मल्टीमीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवणार आहोत. अगोदर हा जो काही वधूवर परिचय मेळावा कार्यक्रम आहे याला थोडासा उशीर झाला आहे. हा कार्यक्रम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू व्हायला पाहिजे होता, पण येणाऱ्या नवीन वर्षासाठी आम्ही या वधूवर परिचय मेळाव्याचं स्वरूप त्या ठिकाणी बदलणार आहोत. प्रत्येक वधूवर परिचय मेळाव्यामध्ये काही पुस्तकं वगैरे दिली जातात, तर ते पुस्तकाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही पुढच्या वर्षी घेणार आहोतच. तुर्त यावर्षी PDF स्वरूपात सर्वांना या बायोडेटाचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आजच्या या वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने समाजातील सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण सुद्धा वार्ताहर बंधू या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला योग्य ते मोलाचं सहकार्य केलं आणि निश्चितच या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी आपण स्वीकारावी आणि याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याचं प्रकाशन कसं करता येईल, याचं जाहिरात कशी करता येईल, याची निश्चित जबाबदारी आपल्यावर आहे, आपणावर आहे. एक मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो की या घटनेची किंवा या कार्यक्रमाची जास्तीत जास्त जाहिरात करून या
वधूवर परिचय मेळाव्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. पुन्हा एकदार उपस्थित सर्व समाजातील घटक आपण वार्ताहरबंद या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे एकदा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सकल मराठा वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेत आमच्या विनंतीला सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर सर्वपक्षीय पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आपले राजकीय मतभेद विसरून आजच्या या मीटिंगला व पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून हार्दिक आभार मानतो. व शेवटी तुमच्याबद्दल दोन ओळी सांगतो. जिंदगी में कुछ ना मिले तो क्या गम है, जिंदगी में कुछ ना मिले तो क्या गम है, आप जैसे लोगों का साथ मिले तो क्या कम है, तो क्या कम है. आपलं सहकार्य यापुढे देखील आम्हाला सर्वांना मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. वाची पत्रकार परिषद संपली अशी जाहीर करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.